ओम शांति। अच्छा मुरलीचे सार आहे। गोड मुलांनो, तुम्ही खरे अलौकिक जादूगर आहात। तुम्हाला मनुष्यांना देवता बनवण्याची जादू दाखवायची आहे। प्रश्न, चांगल्या पुरुषार्थी विद्यार्थ्यांची लक्षणे कोणती आहेत? उत्तर, चांगल्या गुणांनी पास होण्याचे म्हणजे विजय माळेमध्ये येण्याचे लक्ष ठेवतील। त्यांच्या बुद्धीमध्ये एक बाबांची आठवण राहील। देह सहित देहाच्या सर्व संबंधापासून बुद्धियोग काढून एक बाबांशी जोडतील। असे पुरुषार्थी माळेचा मणी बनतात। ओम शांती। आत्मिक मुलांप्रती बाबा सम्मुख समजावत आहेत। आता तुम्ही आत्मिक मूल जादूगर जादूगरनी बनले आहात, म्हणून बाबांना जादूगर म्हणतात। असे कोणी जादूगर मनुष्य नसतील जे मनुष्यांना जादूगर बनवतील। ही जादूगरी आहे ना। मोठी कमाई करण्याचा रास्ता तुम्ही सांगत आहात। शाळेमध्ये शिक्षक पण कमाई करणे शिकवतात। शिक्षण म्हणजे कमाई आहे ना। भक्ती मार्गाच्या कथा ग्रंथ त्याला शिक्षण म्हणत नाहीत। त्यामध्ये कमाई नाही, फक्त पैसे खर्च होतात। बाबा समजावतात, भक्ती मार्गात चित्र रथ बनवतात, मंदिर इत्यादी बनवतात। भक्ती करत करत तुम्ही खूप पैसे खर्च केले आहेत। शिक्षक तरीही कमाई करवतात, त्याद्वारे उपजीविका उदरनिर्वाह होतो। तुम्हा मुलांचे शिक्षण खूप उच्च आहे। हे शिक्षण सर्वांना घ्यायचे आहे। तुम्ही मुलं मनुष्यापासून देवता बनवणारे आहात। त्या शिक्षणामध्ये तर वकील इत्यादी बनतील, तेही एका जन्मासाठी। रात्रंदिवसाचा फरक आहे, म्हणून तुम्हा आत्म्यांना शुद्ध नशा राहायला पाहिजे। हा गुप्त नशा आहे। बेहद बाबांची तर कमाल आहे, कशी आत्मिक जादू आहे। आत्म्याने आठवण करत करत सतो प्रधान बनायचे आहे। ते संन्यासी लोक म्हणतात ना, तुम्ही समजा मी म्हैस आहे, मी म्हैस आहे असे समजून एका खोलीमध्ये बसले आणि समजू लागले मी म्हैस आहे। खोलीच्या बाहेर कसे येऊ? आता बाबात म्हणतात, तुम्ही पवित्र आत्मा होते, आता अपवित्र बनले आहात। परत तुम्ही बाबांची आठवण करा, आठवण करत करत तुम्ही पवित्र बनाल। म्हणजे शास्त्रामध्ये एक उदाहरण सांगितलं जात एका संन्यासाच, कि तो आपल्या शिष्याला सांगतो कि तू कुटियामध्ये बसून रोज म्हणत जा, आतमध्ये ध्यान कर, मी म्हैस आहे, मी म्हैस आहे। तर तो शिष्य 8 दिवसांनी ज्यावेळेस गुरु बाहेर बोलवतात त्यावेळेस तो इतका त्याच्यामध्ये लीन होऊन गेला, तो स्वतःला म्हैस समजू लागला। आणि तो त्या गुरुजींना म्हणतो, मी कसा बाहेर येऊ, मी तर म्हैस आहे ना। मग बाबा आपल्याला त्यावरून सांगतात कि तुम्ही जर रोज म्हणत गेले, तुम्ही ध्यान केलं, चिंतन केलं कि मी पवित्र आत्मा आहे, मी पवित्र आत्मा आहे, तर त्या संकल्पाने तुम्ही निश्चित पवित्र बनाल। या ज्ञानाला ऐकून नरापासून नारायण म्हणजे मनुष्यापासून देवता बनतात। देवतांचे पण सार्वभौमत्व राज्य आहे। तुम्ही मुलं आता श्रीमतावरती भारतामध्ये राज्य स्थापन करत आहात। बाबा म्हणतात, आता मी जे तुम्हाला श्रीमत देत आहे ती बरोबर आहे।
की ग्रंथांचे बरोबर आहे, हा निर्णय तुम्ही करा। गीता सर्व शास्त्रमयी शिरोमणी श्रीमद भगवत गीता आहे, यामध्ये खास लिहिले आहे। आता भगवान कोणाला म्हटले जाते? जरूर सर्व निराकार शिवालाच भगवान म्हणतील। आम्ही आत्मे भाऊ भाऊ आहोत, एकच पिता आहे। बाबा म्हणतात तुम्ही सर्व मज साजनाच्या सजनी आहात, मज साजनची आठवण करतात कारण मीच राजयोग शिकवला आहे, ज्याद्वारे तुम्ही प्रत्यक्षात नरापासून नारायण बनता आणि नारीपासून लक्ष्मी बनता। ते तर म्हणतात की आम्ही सत्य नारायणाची कथा ऐकत आहोत, हे कोणी थोडे समजतात की याद्वारे आम्ही नरापासून नारायण पण बनू शकतो। बाबा तुम्हा आत्म्याला ज्ञानाचा तिसरा नेत्र देतात, ज्याद्वारे आत्मा जाणू शकते। आत्म्याच्या राहण्याच्या स्थानाला निर्वाण धाम म्हटले जाते। तुम्हा मुलांना आता शांती धाम आणि सुखधामाची आठवण करायची आहे। या दुखधामाला बुद्धीने विसरायचे आहे। आत्म्याला तर समज मिळाली आहे, बरोबर काय आहे, चूक काय आहे, कर्म अकर्म आणि विकर्माचे रहस्य पण समजावले आहे। बाबा मुलांना समजावतात आणि मुले जाणतात। दुसरे मनुष्य तर बाबांना जाणत नाहीत, हे वैश्विक नाटक बनलेले आहे। रावण राज्यामध्ये सर्व कर्म विकर्मच होतात, सतयुगामध्ये कर्म अकर्म होतात। कोणी विचारता तिथे मुले इत्यादी होत नाहीत का? तुम्ही सांगा, या दुनियेला निर्विकारी दुनिया म्हटले जाते, तर तेथे पाच विकार कुठून आले? ही तर खूप सरळ गोष्ट आहे, हे बाबा सम्मुख समजावतात। जे बरोबर समजतात ते लगेच सेवेला लागतात, कोणी समजत पण नाही पुढे चालून समजतील। शमावर्ती पतंगे येतात, परत चालले जातात आणि पुन्हा येतात, ही पण शमा आहे। सर्व जळून नष्ट होतील, हे पण समजावले जाते। बाकी शमा कोणी नाही, ते तर साधारण आहेत। दिव्यावरती पतंग खूप जळत राहतात, दिवाळीमध्ये अनेक लहान लहान मच्छर निघतात आणि नष्ट होतात, जगणे आणि मरणे। ते तर मच्छरासारखे झाले, बाबा पण समजावतात। अंतकाळात जन्म घेतात परत मरतात, हे तर मच्छरासारखे झाले, बाबा वारसा देण्यासाठी आले आहेत। तर पुरुषार्थ करून चांगल्या मार्कांनी पास व्हायला पाहिजे। हुशार विद्यार्थी खूप पुरुषार्थ करत राहतात, ही माळ चांगल्या मार्काने पास होणाऱ्यांची आहे। जेवढे शक्य आहे तेवढा पुरुषार्थ करत राहा। विनाशकाळ विपरीत बुद्धी म्हणतात ना, यावरती पण तुम्ही समजावू शकता। आमची बाबांच्या सोबत प्रीत बुद्धी आहे, एक बाबांच्या शिवाय आम्ही कोणाची आठवण करत नाहीत। बाबा म्हणतात देह सहित देहाचे सर्व संबंध सोडून माझी आठवण करा। भक्ती मार्गामध्ये खूप आठवण करत आलो आहोत, हे दुख हरता सुख करता, तर जरूर बाबा सुख देणारे आहेत। स्वर्गाला सुखधाम म्हटले जाते। बाबा समजावतात मी पावन बनवण्यासाठी आलो आहे। जे मुलं कामचितेवरती भस्म झाले आहेत त्यांच्यावरती ज्ञानाची वर्षा करतो, तुम्हा मुलांना योग शिकवतो। बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील आणि तुम्ही परिस्थानाचे मालक बनाल।
तुम्ही पण जादूगर आहात ना, मुलांना नशा राहायला पाहिजे. आमची ही खरी खुरी जादूगरी आहे. कोणी कोणी खूप हुशार जादूगर असतात, काय काय गोष्टी काढत राहतात. ही जादूगरी परत अलौकिक आहे, म्हणजे एक शुबाबा शिवाय दुसरे कोणीही शिकवू शकत नाही. तुम्ही जाणता आम्ही मनुष्यापासून देवता बनत आहोत. हे ज्ञान नवीन दुनियेसाठी आहे. सतयुग नवीन दुनिया म्हटली जाते. आता तुम्ही सतयुगामध्ये आहात. या पुरुषोत्तम संगम युगाबद्दल कोणालाही माहित नाही. तुम्ही खूप उत्तम पुरुष बनतात, बाबा आत्म्यांना समजावत आहेत. मुरलीच्या वर्गामध्ये तुम्ही ब्राह्मणी जेव्हा बसतात तर तुमचे काम आहे प्रथम सावधान करणे. भावांनो आणि बहिणींनो, स्वतःला आत्मा समजून बसा. आम्ही आत्मा कर्मेंद्रियांद्वारे ऐकत आहोत. 84 जन्माचे रहस्य पण बाबांनी समजावले आहे. काही मनुष्य 84 जन्म घेतात, सर्व तर 84 जन्म घेऊ शकत नाही. या विषयावरती पण कोणाचा विचार चालत नाही. जे ऐकले तेच सत्य मानत राहतात. हनुमान पवन पासून निघाला, सत्य समजतात. दुसऱ्यांना पण अशा गोष्टी ऐकवत राहतात आणि सत्य सत्य करत राहतात. आता तुम्हाला सत्य असत्य समजण्यासाठी ज्ञान मिळाले आहे, तर श्रेष्ठ कर्म करायचे आहे. तुम्ही समजता आम्ही बेहद पित्यापासून वारसा घेत आहोत. तुम्ही सर्व पुरुषार्थ करा. ते सर्व आत्म्यांचे पिता आहेत. तुम्हा सर्वांना बाबा म्हणतात. आता माझी आठवण करा. स्वतःला आत्मा समजा. आत्म्यामध्ये संस्कार आहेत. आत्मात संस्कार घेऊन जाते, तर काहींचे लहानपणीच नाव प्रसिद्ध होते, तर समजले जाते त्यांनी पूर्व जन्मात श्रेष्ठ कार्य केले असेल. कोणी कॉलेज इत्यादी बनवले तर दुसऱ्या जन्मामध्ये चांगल्या प्रकारे शिक्षण घेतात. कर्माचा हिशोब आहे ना. सतयुगामध्ये विकर्माची गोष्टच राहत नाही. कर्म तर जरूर करतात, राज्य करतील, भोजन करतील, परंतु उलटे कर्म करणार नाहीत. त्याला राम राज्य म्हटले जाते. येथे रावण राज्य आहे. आता तुम्ही श्रीमतावरती राम राज्याची स्थापना करत आहात. ती नवीन दुनिया आहे. जुन्या दुनियेत देवतांची सावली पडत नाही. लक्ष्मीचे जड चित्र ठेवा तर सावली पडेल, चैतन्याची तर पडू शकत नाही. तुम्ही मुले जाणतात सर्वांना पुनर्जन्म घ्यावाच लागतो. विहिरीतून रहाटाद्वारे पाणी काढतात तर ते चक्र फिरत राहते ना. हे पण चक्र फिरतच राहते. यावरती अनेक उदाहरण देऊन समजावले जाते. पवित्र राहणे चांगले आहे. कुमारी पवित्र आहेत तर सर्व तिच्या पाया पडतात. तुम्ही प्रजापिता ब्रह्मा कुमार ब्रह्मा कुमारी आहात. बहुतांश कुमारी आहे म्हणून गायन आहे, कुमारी द्वारा बाण मारले गेले. हे ज्ञानाचे बाण आहेत ना. तुम्ही प्रेमाने सम्मुख समजावत राहतात. शिवपिता सद्गुरु एकच आहे, ते सर्वांचे सद्गती दाता आहेत. भगवान वाच मन मना भव, हा पण मंत्र आहे ना. यामध्येच कष्ट आहे. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. हे गुप्त कष्ट घ्यायचे आहे. आत्माच तमो प्रधान बनली आहे, परत सतो प्रधान बनायचे आहे. बाबांनी समजावले आहे आत्मा आणि परमात्मा वेगळे राहिलेत बहु काल, खूप वर्ष वेगळे राहिलेत. जे प्रथम बाबांपासून दुरावतात तर ते प्रथम भेटतात.
म्हणून बाबा म्हणतात तुम्ही माझे खूप लाडके आहात, फार फार वर्षापूर्वी भेटलेली मुले आहात. बाबा जाणतात भक्ती कधीपासून सुरू झाली, अर्धे अर्धे आहे ना, अर्धा कल्प ज्ञान म्हणजे अर्धा कल्प दिवस. दिवस आणि रात्रीमध्ये 24 घंटे असतात, त्यामध्ये पण 12 तास मध्यान्न पूर्व आणि 12 तास मध्यान्न नंतर. कल्प पण अर्धे आहे ना, ब्रह्माचा दिवस आणि ब्रह्माची रात्र. परत कलियुगाचा कालावधी इतका जास्त का दाखवतात? आता तुम्ही बरोबर चुकीचे सांगू शकता. हे सर्व ग्रंथ भक्ती मार्गाचे आहेत, परत भगवान येऊन भक्तीचे फळ देतात, भक्तांचे रक्षण म्हटले जाते ना. पुढे चालून तुम्ही संन्याशांना सुद्धा खूप प्रेमाने सत्य ज्ञान समजावून सांगाल. तुमचे पत्रक तर ते भरून देणार नाहीत, मातविताचे नाव लिहिणार नाहीत. कोणी कोणी सांगतात पण ब्रह्मा बाबा जाऊन विचारत होते तुम्ही का संन्यास केला, कारण सांगा. विकारांचा संन्यास करतात तर घराचा पण संन्यास करतात. आता तर तुम्ही सर्व जुन्या दुनियेचा संन्यास करत आहात, नवीन दुनियेचा तुम्हाला साक्षात्कार केला आहे. ती तर निर्विकारी दुनिया आहे, ईश्वरीय स्वर्गीय पिता स्वर्ग स्थापन करणारे आहे, फुलांची बाग बनवणारे आहेत, काट्यांना फुलांसारखे बनवणारे आहेत, म्हणजे विकारी मनुष्यांना देवता बनवतात. क्रमांक एकचा काटा आहे काम कटारी चालवणे. काम विकारालाच कटारी म्हटले जाते, क्रोधाला भूत म्हटले जाते. देवी देवता तर दुहेरी म्हणजे बबल अहिंसक होते. निर्विकारी देवतांच्या पुढे विकारी मनुष्य डोके टेकवतात, पाया पडतात. आता तुम्ही मुले जाणता आम्ही येथे ज्ञान घेण्यासाठी आलो आहोत, बाकी त्या सत्संग इत्यादी मध्ये जाणे तर साधारण गोष्ट आहे. ते ईश्वराला सर्व व्यापी समजतात. पिता कधी सर्व व्यापी असतो का? त्याच्याद्वारे तर तुम्हा मुलांना वारसा मिळतो. बाबा नवीन दुनिया स्वर्ग बनवतात, काही तर नरकाला पण नरक मानत नाहीत. सावकार लोक समजतात स्वर्गामध्ये काय ठेवले आहे, आमच्या जवळ तर धन आहे, महेल आहे, विमान आहे, सर्व काही आहे, तर समजतात आमच्यासाठी येथे स्वर्ग आहे. नरक त्यांच्यासाठी आहे जे झोपडपट्टीमध्ये राहतात. भारत खूप गरीब देश बनला आहे, परत इतिहासाची पुनरावृत्ती होत राहते. तुम्हाला नशा राहिला पाहिजे. बाबा आम्हाला परत दुहेरी मुकुटधारी बनवत आहेत. भूत वर्तमान भविष्याला तुम्ही जाणले आहे. सत्युग प्रेताची गोष्ट बाबांनी सांगितली आहे. परत मध्य काळात विकारात जातात, वाम मार्ग म्हणजे विकारी मार्ग. आता परत बाबा आले आहेत. तुम्ही स्वतःला स्वदर्शन चक्रधारी समजता. असे नाही की स्वदर्शन चक्र फिरते ज्याच्याद्वारे गळा कापला जातो. श्री कृष्णाला स्वदर्शन चक्र दाखवतात, त्याद्वारे राक्षसांना मारले असे सांगतात. अशा गोष्टी होऊ शकत नाही. तुम्ही समजता आम्ही ब्राह्मण स्वदर्शन चक्रधारी आहोत. स्वदर्शन चक्र म्हणजे स्वतःला जाणून घेणं, स्वतःला आत्मा समजणं, आणि ह्या चक्रामध्ये आपण किती जन्म घेतले, कसे जन्म घेतले त्याचं चिंतन करणं, याला म्हटलं जातं स्वदर्शन चक्र. परंतु आज मनुष्य काय झालाय, परदर्शन चक्र चालवणारा, फक्त दुसऱ्याचं चिंतन. तो काय करतो, तो कसा वागतो, तो कसा बोलतो, याच्याबद्दलच मनुष्य चिंतन करत राहतो. आणि म्हणून बाबा आपल्याला सांगतात तुम्ही स्वदर्शना चक्र फिरवत राहा. तुम्ही समजता आम्ही ब्राह्मण स्वदर्शन चक्रधारी आहोत.
आम्हाला सृष्टीच्या आदी मध्य अंताचे ज्ञान आहे. स्वर्गामध्ये तर देवतांना हे ज्ञान नाही, तेथे सद्गती असल्यामुळे त्याला दिवस म्हटले जाते. रात्री मध्येच कष्ट होतात. ईश्वराच्या दर्शनासाठी भक्तीमध्ये खूप हटयोग इत्यादी करतात. नित नवीन भक्ती करणारे प्राण देण्यासाठी पण तयार होतात, तेव्हा कुठे साक्षात्कार होतो. अल्प काळाची इच्छा पूर्ण होते, ते पण वैश्विक नाटकानुसार होते. बाकी ईश्वर काही करत नाही, अर्धा कल भक्तांची भूमिका चालत राहते. अच्छा, गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक मुलांना आत्मिक पित्याचा नमस्ते. आत्मिक पित्याला आत्मिक मुलांचा नमस्ते. धारणेसाठी सारांश. पहिला, या आत्मिक नशेमध्ये राहायचे आहे की बाबा आम्हाला दुहेरी मुकुटधारी बनवत आहेत. आम्ही स्वदर्शन चक्रधारी ब्राह्मण आहोत. भूत वर्तमान आणि भविष्याची ज्ञान बुद्धीमध्ये ठेवून चालायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, चांगल्या मार्गाने पास होण्यासाठी बाबांशी खरे खुरे प्रेम ठेवायचे आहे. बाबांची आठवण करण्यासाठी गुप्त कष्ट घ्यायचे आहेत. वरदान आहे आजचे, सर्व गुणांच्या अनुभवाद्वारे बाबांना प्रत्यक्ष करणारे अनुभवी मूर्त स्वरूप भव. जे बाबांचे गुण गायन करतात त्या सर्व गुणांचे अनुभवी बना. जसे बाबा आनंदाचे सागर आहे, तर त्या आनंदाच्या सागरामध्ये मस्त राहा. जे पण संपर्कामध्ये येतील त्यांना आनंद, प्रेम, सुख, शांती सर्व गुणांची अनुभूती करवत राहा. असेच सर्व गुणांचे अनुभवी मूर्त बना, तर तुमच्याद्वारे बाबांचे कर्म प्रत्यक्ष होतील. कारण तुम्ही महान आत्म्यानेच परमात्म्याला आपल्या अनुभवी मूर्त द्वारे प्रत्यक्ष करू शकतात. बोध वाक्य आहे, कारणाला निवारणामध्ये परिवर्तन करून अशुभ गोष्टींना पण शुभ गोष्टीत परिवर्तन करा. ओम शांती. एक मिनिट आपण बाबांना आठवण करूया.